पुण्याजवळील असलेलं आंबेगाव आता हे ग्रामपंचायत नसून ग्राम पुणे शहराचा भाग झालाय मात्र ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आली आहे कारण त्यांना पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं नाहीये त्याच्यामुळे असे सहाशे जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली नमस्कार मी जयंत जाधव डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत आहे मी आहे आता आंबेगावमध्ये माझ्यासोबत आहेत प्रमोद घुले पाटील पाटील साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आज नरे परिसरात आज गेल्या आठ दिवसांपासून तेथील स्थानिक नागरिकांचे मला वारंवार इतके फोन यायला लागले की आमच्या भागात कचऱ्याची समस्या असेल किंवा पाण्याची समस्या असेल किंवा बाकी विविध काही समस्या असतील आज त्या समस्यांमुळे त्या थी। परिसरातील नागरिकांना टॅक्स भरूनही आज त्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल जायला लागत आहे आज त्या भागातल्या कर्मचाऱ्यांसंग मी बोललो बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की भाऊ असा असं प्रकार झालेला आज त्यांना आठ नऊ महिन्यापासून पगार नाही किंवा आज त्यांच्या घरावरती इतकी प डेंजर परिस्थिती झालेली आहे की त्या पर, न कर्मचाऱ्यांच्या की बेहिशेबे आज त्या आम्ही सगळा अभ्यास केल्यानंतर सहाशे काहीतरी सत्तर कर्मचाऱ्यांचं आयुष्य चा आहे पुणे महानगरपालिकेने त्यांना बोगस कर्मचारी म्हणून असं दाखवलेलं आहे पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदने जो गोंधळ केलेला आहे त्या त्या गोंधळामध्ये आज या सहाशे सत्तर कर्मचाऱ्यांचं अक्षरशः घरदारे रस्त्यावरती पर येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज त्याला जबाबदार हे दोन पुणे महानगर जिल्हा परिषद आहे आज या कर्मचाऱ्यांचा त्यात दोष काय कर्मचाऱ्यांचा दोष काय माझ्यासोबत आहेत निलंबित कर्मचारी ते आपलं त्यांचं काय म्हणणं ते बघूया नमस्कार साहेब मी मंगेश लवंडे जर आम्ही नरेगावमध्ये कोविडच्या काळामध्ये जर आमच्या घरावरती कृषी पत्र ठेवून जर सेवा दिली असेल त्यात आमची चूक काय आहे जर कोविड काळामध्ये आम्ही आमच्या घरापासून लावून जनतेची सेवा केली आणि तिथं आम्ही कोविड सेंटरला आम्ही आमच्या का जे काय पाठपुरावा केला जनतेच्या सेवेसाठी यात आमचा दोष काय आहे आपण कधीपासून ग्रामपंचायत सेवेमध्ये आहात आम्ही ग्रामपंचायत सेवेमध्ये दोन हजार अठरापासून आहे दोन हजार अठरापासून आहेत पण आम्हाला आज महानगरपालिका आणि झेडपीने जे काही अहवाल प्रसिद्ध आले त्याच्यामध्ये आम्हाला अनियमित दाखवून आम्हाला एक टर्मिनटच्या ऑर्डर काढलेल्या आहेत यात आमची चूक काय आहे तुम्ही आमचं एक वैयक्तिक आमचं म्हणणं ऐकून घ्या ज्या जर आम्ही चुकीचं असेल तर नक्कीच आमच्यावरती कारवाई करा आमचं काही गोष्टी चुकीच्या नसताना इतर गावात काही गोष्टी झाल्या असतील नसतील ते आम्हाला माहिती नाही ते प्रशासनाने सांभाळत त्या गोष्टी काय झाले काय नाही त्याने त्याचा शोध घ्यावा पण आज आम्ही प्रामाणिक कामं केलं आम्हाला न्याय मिळवू आमच्या अपेक्षा आहे काय काय कामं केली आज आम्ही जसं मग थोडक्यात आमचं जे जॉईनिंग आहे हे आपलं अतिवृष्टीचं का आधीपासून आमचं जॉईनिंग जो आहे त्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस आम्ही जे काय भागामध्ये सकल भागात पाणी साचले असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील काय आमच्या गावमध्ये नरेगावात एक दोन डेट डी झालेले आहेत महापौरामुळे त्यात आम्ही कामं केलेली आहेत कर्मचाऱ्यांनी या गोष्टी केल्या आज कचरा व्यवस्थापन असेल पाणी पुरवठा असेल त्यावरती आम्ही आज कार्यरत होतो आम्ही सर्व कर्मचारी त्याच्यावरती आमच्यावरती अन्याय झाले साहेब वेतन कधीपासून नाही मिळालं आपल्याला आम्हाला वेतन जे आहे महानगरपालिकेमध्ये गाव समाविष्ट झाल्यापासून आम्हाला जूनपासून वेतन मिळालं नाही आहे आज वेतन मिळालेलं नाही आम्हाला आज त्यामुळे आज आमच्या घरावरती खूप म्हणजे बिकट परिस्थिती आलेली आज आमचं मुलाचं शैक्षणिक भवितव्य आज आमच्या समजा आई वडील असतील त्यांना काय दवाखान्याचं औषधोपचार असतील गोळ्या असतील डायबिटीजच्या किंवा काय शुगरच्या गोळ्या असतील त्यासाठी आज आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि आज आमच्याकडं प्रशासन हे कुठल्याही पद्धतीने सहकार्याच्या भावनेत पाहत नाही की आज फक्त आज आम्हाला नेमबाहे म्हणून आज आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे ह्याच्यावरती आम्हाला साहेब एक प्रामाणिक न्याय मिळव आमची प्रामाणिक अपेक्षा आहे सर्व कारमोर्चाच्या वतीने तेवीस गावातल्या सदर आम्ही महा महानगरपालिकेला महानगर एक विनंती करत आहोत की जे आम्ही प्रामाणिक कर्मचारी जे कर्मचारी महानगरपालिका सेवेमध्ये लागणार आहे तर आज आम्ही अनुभवी कर्मचारी असून त्यांनी आम्हाला सेवेमध्ये कायम करावी अशी एक नंबर विनंती आहे प्रशासनाला जर आम्ही आठ महिने जर आमचा संसार हा उघडव येत असेल पगार नसल्यामुळे आज आमचं मुलांचं शैक्षणिक भवितव्य असतील आज आमचे आई वडील असतील अशा काही गोष्टी का आमच्या अडचणी झाल्या आहेत साहेब खूप याचं प्रशासनाने थोडंसं एक दखल घ्यावी एक विनंतीपूर्वक आणि या नोकरीत भरतीमध्ये समजा कुठं अनियमित झाले दाखवतात दा, काही ठिकाणी दोन हजार अठरा असेल एकोणीस असेल किंवा वीस मधले जर सेवक से तुम्ही का घेत असताल मग आमच्यावरती अन्याय का हा अन्याय नाही झाला पाहिजे आमच्यावर अन्याय झाला नाही पाहिजे असं या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे म्हणणे की जे काही भरती झाली त्याच्यामध्ये जो अहवाल गेला महानगरपालिकेला त्याच्यामध्येही अन्याय झालेला आहे या सर्वांचा सहानुभूतीक विचार करून आणि महानगरपालिकेला कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणारच आहे अनुभवी कर्मचाऱ्यांचा हे आपल्यासोबत आहेत यांचे महा महापालिकेने सहानुभूतीक विचार करावा असं या सर्वांचं म्हणणं आहे धन्यवाद